हा मग आता 100 गोण्यांची ऑर्डर आहे ना ती. सगळ्या लोकांना गेलेले काय गाडीचं नाव सांगितलं हो तुम्ही? हुंडेकरी ट्रान्सपोर्ट. हुंडेकरी ट्रान्सफर. दाखवा दाखवा मोजून. बरोबर आले का ते संदेश गुण ज्यादा आली ते गुण ज्यादा आली लावून देते लावलं ना त्यांनी सगळे लावले की. थँक्यू थँक्यू धन्यवाद. हा चला चला वरण्याची बर का गाडी वरण्याची वळवायला वर हाय मोकळ त्या का तिकडे अर्थ लागा ना मालक जरा करी तुम्हाला आता वर चढावं लागेल. झाली गाडी खाली भाऊ बहिणी निघाली आता ती त्यांच्या घरी. ठीक आहे सिमेंट त्यांनी चांगल्या पद्धतीने लावलं बरं का. आता त्याच्यावर झाकायला कागद पण आणलेला आहे आपण. ठीक आहे लावून दिल्यात चांगल्या एकदम टकाटक मध्ये गोण्या लावून दिल्यात. आता काय त्याच्यावर कागद हातरायचा मग झालं कामच. पाऊस जरी आला तरी मग भीती नाही ना. ठीक आहे गाडी वळवते ड्रायव्हर गेलेत म्हणलं चला आमच्या भाऊ बहिणींना सांग दाखवावा. ही बी आणला सनला बी आपलं काय म्हणतात सनला बी आणलाय सिमेंट बी आणलाय आणि ही काय म्हणतात ती क्रेशिंग क्रेशिंग मध्ये आहे ना आपलं प्लॅस्टर होणार आहे आता क्रेशिंग मध्ये. निघाली गाडी बघा त्यांची दाखवते मी तुम्हाला.
ट्रान्सफरच्या गाड्या आहेत. हा हा या या तर आता उद्यापासून काम चालू होईल. आला सगळं मटेरियल, सनला शिमीट क्रेशिंग. आता काय झाकून पावसा पाण्याचं ठेवून द्यायचं. भाव बहिणींना सगळ्याचं जेवण. मी तर आता निवांत बसली बर का माहितीये का. तर आता सगळं मटेरियल आणलं तेव्हा जरा जीवाला बरं वाटलं, कारण की मटेरियल यूज तर जीवाला जरा टेन्शनच होतं. तर आता सगळं मटेरियल आलेलं आहे तुम्हाला तर दाखवते मी आलेलं मटेरियल. आणि बसली आता मस्तपैकी हवेशीर. आता कसं आहे उद्यापासून आपल्या घराचं काम चालू होणार आहे भाऊ बहिणींनो. पण काय झालंय माहितीये का, आता उद्याच्याला ती उद्याच्याला पहाड का काय बांधाय मटेरियल आणून टाकतील इथं, म्हणजे उद्या नाही भाऊ ते घराचं काम चालू व्हायचं. उद्याचे दिवस थांबलच, कारण की त्यांना मटेरियल आणून इथं टाकायचं. ती आता बऱ्याच बहिणींनी मला विचारलं होतं की पुन्हा ताई घराचं काम झालं का चालू, घराचं काम चालू झालं का. तर घराचं काम काय अजून चालू नाही झालं बहिणींनो. आज मटेरियल आणून टाकलंय. मधुमालतीचा वेल सोडून ठेवावं लागेल, गेल्या रेव घालावला. आता घराचं काम चालू झाल्यावर ही नाही व्हावं हो का, शेवटपर्यंत फुलं आले ते आहे का मधुमालतीला. शेवटपर्यंत आले ती फुलं पार खाली हिथून ती पार शेवटपर्यंत इतकं मस्त असं गुच्छ गुच्छ येत येत. तर मटेरियल तुम्हाला दाखवते मी आणलेलं. तर झाकून झुकून टाकलं ही काय कागदानी झाकून झुकून टाकलं या मटेरियल. ती दिसतंय का हो का, झाकून झुकून टाकलंय. पावसा पाण्यामुळं ही काय हिथं पाणी ही क्रेशिंग आणलंय ना प्लॅस्टरला, तर पाण्याने धुवून आलेली आहे बरं का क्रेशिंग. आणि पावसा पाण्यामुळं शिमेंट पण झाकून टाकलंय. आता कसं आहे अजून घरातलं तर नाही, आधी बाहेरचं चालू करणार आहे तर वाटतं ते काम. तसं काम चालू झाल्यावर तर तुम्हाला दिसलंच भाव बहिणींनो. आता शिवण्या कशी बघा उड्या मारते तिकडं आहे का, तिथंच गादी हातारली आणि तिथंच झोपली. तिचा आराम चाललाय तिथंच वर, आराम केसात चालली शिवण्या. आणि मी बसली इथं बाहेरच बसली. आता घराचं प्लॅस्टर झाल्यावं तर काय असं बाहेरच झोपावं ही लागणार आहे का, तर घराचं प्लॅस्टर झाल्या मग ओललं राहील, मग असं बाहेरच काढावं लागल. पाऊस पाणी आला तर मग अवघड होऊन बसल जरा. बघू आता जसं होईल तसं तर तुम्हाला तर दिसलंच भाव बहिणीनं. नवऱ्याला बी आलाय गुणमान जरा आलाय मानाने घरी, आणि घरातली कामं बी लागलाय करायला आता नवरा. बरं झालं देवाने बुद्ध्या दिली. कसं आहे संसार परपंच आहे, आताच एका हो का शेजारच्या घरनं जाऊन भांडणं मिटवून आली. काय सांगावं नवरा बायकोचं रक्त थोडी भांडण, काय सांगायचंय. म्हणजे भांडणाला कमी नाही बरं का, घरोघरी मातीच्या चुली जे जे त्याच्या घरी भांडणच चालू आहे. आणि नवरा बायकोचं तर लय, खास करून नवरा बायकोचं तर मरणाचं चालतं या. नवरा बायकोचं भांडण म्हणजे काय सांगायलाच नको. बायको म्हणती मला तुझ्यापाशी राहायचं नाही, आणि नवरा म्हणतो मला तुला नांदवायचे नाही. हीच चाललंय सध्याच्या काळात तर हीच चाललंय. आता गावाकडचं भाव बहिणीनं कसं आहे माहितीये का, गावाकडच्या लोकांचं किती जरी नवरा बायकोची भांडणं झाली तरी एकामेकाला काय सुटत नाही ती, एकामेकाला काय तोडत नाही ती. तसंच आता माझं पण आतापर्यंत तुम्हाला माझी पण आतापर्यंतची कहाणी सांगते. दोघ पण आम्ही इतकं भांडण करतो, नवऱ्याचं आणि माझं बी लय भांडण होतं, पण अजूनपर्यंत दोघांनी पण एकामेकाला सोडायची हिंमत नाही झाली बरं का. लय ती उड्या मारल तिकडून, मी इकडून उड्या मारन. आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याला तर आता लय मी जाड जाड दिसायला लागली या. आईच्या पोटात ना 100 किलोची होऊन आली होती का काय मी कोणाच ठाऊ. काय नवरा बी माझा बोलत तपास नाही लागायचा. ह्याच्या आधी पटली ना, आता 2-3 लेकरं झाल्यावर पटा नावय. हा
म्हणजे आता म्हातारपणात बी अशा पोरी पाहिजे त्या काय काय बाई तराय मोठी. आता तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो, लेकरं बाळ झाल्या अशी कोणती बाई आहे की लुकडी आहे? आपल्याला पहिल्यापासून काय फिगर सांभाळत नव्हतो आपण? आपल्याला संसार परपंच्या लेकरं बाळ ह्याच पडलं होतं. फिगर सांभाळत नव्हतो आपण. फिगर सांभाळत असतो तर विषय वेगळा असतो ना. आता का बाया काय काय फिगर म्हणजे काय काय फिगर सांभाळायसाठी लेकरं बाळ अंगावर पाजत नाही ती, परत स्वतःला स्वतःवर लक्ष देऊन राहते. तसं आता आपण कवा स्वतःवर लक्ष देऊन राहिलोच नाही, पण आता देईन. आता नवऱ्याला वाळलीच बाया पाहिजे तर मग वाळली व्हायला बघन. पण नाही, पण माझं एक मत कसं आहे माहितीये का, दुसऱ्यासाठी आपण स्वतःला बदलायचं नाही. हा, आपल्याला वाटलं ना की आपल्यात काहीतरी बदल पाहिजे तर करायचा, पण दुसऱ्यासाठी स्वतःला बदलायचं नाही कधी. काय कारण येतं दुसऱ्यासाठी बदलायला? जशी मी आहे तशी आहे, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं मी काय दुसऱ्यासाठी कुणाला बदलणार नाही. जशी आहे तशी आहे, मग भली 100 किलोची असो नाही तर 200 किलोची असो, आणि भला माझा हत्तीवानी हात असो नाही तर तिकडे टिपाडावानी डोकं असो, काय सांगायचं? उग हाय ती उग डोकं खायची काम करायची. पटतच नाही मला ना, अमकच करत नाही. उग शांत बसली ती मी बरं का भाऊ बहिणींनो, पण जाऊन द्या आता. काय 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 माणसं काय करतात, शांत बसल्या जरा जास्तच गैरफायदा घेतात. पण पुढचा माणूस शांत का बसतो तर आपल्याला कुठंतरी टिकवायचं असतात, नाते टिकवायचे असतात. नाती जर तोडायची असती तर आपण बी लावून धरलं असतं. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की पूनमताई कुणीतरी मिटवून घ्या, कुणीतरी समजून घ्या. तर काय कुणी घ्यायचं समजून? गावातली माणसं येतील का समजून घ्यायला? जिथं नवऱ्यालाच कळत नाही की आपण इथं समजून घ्यावं, जिथं बायकोलाच कळत नाही की आपण बी इथं समजून घ्यावं, तर कोण गावातली माणसं समजून घेतील का? तेव्हा संसार सुरळीत चालेल. सांगा बरं तुम्ही, कुणी समजून घेतलं पाहिजे? आपण घेतलं पाहिजे का शेजारे पाजारे माणसांनी घेतलं पाहिजे? बर जाऊन दे आता, काही लय बोलत नाही भाऊ बहिणीनो. परत मागचं मिटलेलं नको जुडायला, नाही तर जुडलं म्हणजे मग परत लय पावर राहती जुडल्यावर. आणि तसं बी फुसक्या फुसक्या गोष्टीहून आधीच लागतंय भांडण. एवढंसं काय असलं की लगेच ते आबाळा एवढं होतं या. काय करायचं आणि कोण सांगणार आहे? तर माझ्या बी मनाला जरा बरं वाटलं, शांती वाटली की नवरा मनाने होऊन घरी आला, घरातलं जी काही जबाबदाऱ्या असतात ते हातात घेतल्या. एकदम म्हणजे आपल्या बी मनाला बरं वाटलं ना. आणि बायकांकडून बायकांची नवऱ्यांकडून अपेक्षाच काय असते भाऊ बहिणींनो, की नवऱ्याने 2 शब्द प्रेमाने बोलावा, घर संसारावर नीटनाटक लक्ष द्यावा, हेच अपेक्षा असतात. दुसऱ्या काय असतात नवऱ्याकडून अपेक्षा? हां का बाई म्हणती वाय मला 7 तळाची माडे बांधून देतो. हां अहो, ह्याच्या आधी आपण दिवस परिस्थितीतून दिवस काढलं तेव्हा नाही कुठल्या नवऱ्याकडून अपेक्षा केल्या, कवा नवऱ्याला काय मागितलं नाही. आता कशाला मागीन? नाही ना मागणार. तुम्ही विचार करा, तुम्ही माझ्या जागेवर थांबून भाऊ बहिणीनो, ज्या वेळेस मी जुन्या बंगल्यात दिवस काढलं त्यावेळेस कधी नवऱ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. हा, आता कशाला करीन? आता तर मी 10-5 रुपये स्वतःच्या हिमतीनं अजून जास्त कमी कमावती. तुम्हाला सांगती जी स्वतःला काय पाहिजे ती घेती, कशाला नवऱ्याकडून अपेक्षा करते कसल्या कुठल्या गोष्टीची? फक्त नवऱ्यानं सुखासमाधानानं लेकरा बाळात राहावं, बायको बरोबर 2 शब्द प्रेमाने बोलावं, हीच अपेक्षा आहे. बाकी दुसरी काहीच नाही की नवऱ्याने मला ही आणून द्यावं, नवऱ्याने मला ती आणून द्यावं. नवऱ्याने बी समजून घ्यायला पाहिजे ते ह्या गोष्टी. नवरा जर काही बोलत राहिला तर काय करायचं त्या बायकोनी? सांगा बरं तुम्ही. आणि नवऱ्याच्या परपजासाठी एवढं बायकोनी झटून जर नवरा सारखा सारखा जर आपल्याला दोषी कर दोष देत असेल तर मग काय करायचं त्या बायकोनी? त्याच्यामुळंच मी जरा वैतागल्यावानी भाऊ बहिणीनं झालती. आणि आता कसं आहे, दिवाळी आली जवळ, आता घट बसतेला, आता घटाचा तर माझा राडा पडलेलाच आहे बरं का. तर बरं झालं नवरा आला, घटाचा राडा काढू लागल. तसं तर मी काम करत नाही असं बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की तुला काम नाही होत, तू नाही काम करत, आम्ही बघतोय सगळं, तुझा नवराच काम करत होता.
गेल्या गटाच्या ह्याच्या धुणं धान्याला सुद्धा तुझ्या नवऱ्यानेच काम केलंय सगळं घरातलं अशा बऱ्याच बहिणीच्या कमेंट मी वाचल्या होत्या. तर हो नवराच करतो माझा, काय जग येऊन नाही करणार. मी कुठं म्हणलंय आजपर्यंत नवऱ्याने माझ्या काय केलं नाही घरातलं काम. मी असं शब्दच नाही की माझा. आत्ताचाच विषय होता त्यो, मागचा नव्हता. माझा नवऱ्याने केलंय की मी कुठं म्हणते नाही केलं. मग माग घरातली कपडे धुणं धान्याला मला मदत केली, मी नाही म्हणत नाही. ती खाऊन पिऊन नकटीची आणा व्हायची सवय नाही मला. तर चला भाऊ बहिणीनं आता काही जास्त बोलत नाही. बघा आपलं आलंय मटेरियल आणि घराचं काम आपलं चांगल्या पद्धतीनं चालू होईल आणि सुखासमाधानानं चालू हवं हीच अपेक्षा करती. बाकी दुसरी काहीच नाही माझी. तर चला बाय बाय सगळ्यांना, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 सगळ्यांना.